झालं का? मित्र नमस्कार, दीपक कुलकर्णी, महावितरण पुणे येथे कार्यरत. मित्र, आज आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो MSCB CPF रिफंडेबल लोन इंटरेस्ट म्हणजे व्याजाचे सूत्र. बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम आहे की लोनचा जो हप्ता आहे त्याच्यानंतरचे जे दोन हप्ते जातात व्याजाचे ते जास्त जातात असे बरेचसे फोन येतात. कालच मला टिकले आमचे टिकले साहेब आमरावतीचे, त्यांचा फोन आला की माझा इंटरेस्टचा हप्ता खूप मोठा गेला, त्याबद्दल मला थोडं समजून सांगा. तर त्यांच्यामुळं माझ्या लक्षात आलं की इंटरेस्टचा जो हप्ता आहे लोनचा म्हणजे CPF लोन जे घेतो आपण ॲडव्हान्स रिफंडेबल, मी लिहिलं आहे रिफंडेबल लोन, त्याचं इंटरेस्ट कसं करायचं, व्याज कसं काढायचं. तर बोर्डवर मी सगळं व्यवस्थित दोन पद्धती मांडल्यात. आता दोन पद्धती का मांडल्या की एक रेग्युलर म्हणजे पूर्ण हप्ते वसूल झाल्यानंतरचे व्याजाचं जे सूत्र आहे ते हे आहे. पूर्ण हप्ते म्हणजे काय, 36 च्या 36 किंवा जे काही हप्ते आपण घेतलेले असतील ते जर वसूल झाले तर पहिलं सूत्र वापरायचं. आणि दुसरं सूत्र मी कशासाठी लिहिलं आहे की काही जणं काय करतात की मला माझं CPF लोन घेतलेलं आहे पण मला आत्ताच्या आत्ताच भरायचं आहे, तर भरण्याची पण प्रोव्हिजन आहे. माझ्या आधीचे पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की CPF लोन भरण्याची पण प्रोव्हिजन महावितरण तिन्ही कंपन्यामध्ये केलेली आहे. परंतु भरण्याचा जो नियम आहे तो मला वाटतं अर्धे हप्ते भरल्या झाल्यानंतरच भरता येतो. म्हणजे मी जर 36 हप्त्याचं लोन घेतलं असेल आणि जर माझे 18 हप्ते जर पेड झालेले असतील तरच मला एक रक्कमी भरता येतं, एक रक्कमी परतफेड केल्यास. मी इथं स्पष्ट लिहिलं आहे म्हणजे त्याच्यासाठी हे खालचं सूत्र लिहिलेलं आहे. आणि मित्र हे लक्षात घ्या, हे सूत्र काढण्याचं कारण काय आहे की बऱ्याच जणांना जो CPF लोनचा जो हप्ता जातो आहे तो रेग्युलर जात असतो आणि 36 हप्ते झाल्यानंतर एक मोठ्या हप्त्याची रक्कम कपात होते इंटरेस्टची दोन हप्त्यामध्ये, तर ती मोठी असल्यामुळं बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो आणि त्याच्यामुळं मला वारंवार फोन येतो. त्यासाठी मी ठरवलं की एक व्हिडिओ बनवावा आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री जितेंद्रजी चव्हाण साहेब ह्यांनी पण मला भरपूर मदत केली. गणेशखिंड सर्कलला ते सध्या कार्यरत आहेत, तर चव्हाण साहेबाचे पण मी आभार व्यक्त करतो. आणि मित्र हो, मी एक सूत्र समजून सांगण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न इथे करतो. आणि मित्र हे लक्षात घ्या, पहिली गोष्ट मी इथे लिहिली आहे व्याज. एक नंबरचं सूत्र मी समजून सांगतो. व्याजाचं सूत्र म्हणजे हे कसंच आहे की पूर्ण हप्ते वसूल झाले पगारातनं तर कसं व्याज आकारायचं, कोणत्या पद्धतीनं व्याज आकारलं जातं, हे पहिलं सूत्र लिहिलेलं आहे. बघा, एकूण हप्ते डिवाइड बाय 2, म्हणजे माझे जर 18 हप्ते असतील, सॉरी माझे जर 36 हप्ते असतील तर 2 म्हणजे माझे 18 हप्ते येणार. तर इथं बघा, एकूण हप्ते डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये एकूण हप्ते प्लस 1 म्हणजे काय, माझे 36 हप्ते प्लस 1 म्हणजे 37. हप्त्याची रक्कम म्हणजे जी माझा हप्ता रक्कम जी घेतलेली होती मी, हप्त्याची रक्कम म्हणजे 5900 किंवा जे काही 6000 माझा 4000 जो हप्ता होता त्याची हप्त्याची रक्कम आणि सध्याचा जो व्याजाचा दर आहे तो डिवाइड बाय 1200. मित्र हे लक्षात घ्या, हप्त्याची रक्कम इथं काही चिन्ह नाही म्हणजे इथं इंटू आहे, काही चिन्ह नाही म्हणजे इथं इंटू आहे. परत एकदा मी वाचतो, एकूण हप्ते डिवाइड बाय 2 परत इंटू, म्हणजे ह्या वरच्याला जरी इंटू केलं तरी चालतं, इंटू एकूण हप्ते प्लस 1 म्हणजे 36 + 1, XYZ माझे 36 हप्ते असतील तर प्लस 1 परत इथं इंटू येणार माझे 3900 हप्त्याची हे होती आणि व्याजाचं तर इंटू 9.5. तर मित्र हे लक्षात, डिवाइड बाय 1200. तर मित्र एकदम सोपं सूत्र आहे आणि सर्वाला समजेल असं मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. काही काही ठिकाणी कसं वापरलं जातं, काही काही डिव्हिजनला 2400 वापरलं जातं. तर सोपं, मी इकडं 2 लिहिलेत आणि इकडं 1200 लिहिलेत, असं लिहिलं तर चालतं आणि डायरेक्ट 2400 लिहिलं तरी चालतं. तर हे दोघांचा गुणाकार झालेला आहे खाली. काही काही ठिकाणी तर 2400 वापरलेले आहेत खाली, पण आपण 1200 वापरले, इकडं 2 घेतलेत आणि इकडं आपण 2400 कसे वापरले, इकडं 2 घेतले आणि इकडं 1200 घेतले, तर अशी 2400 रक्कम झालेली. तर पहिल्या सूत्रात मला तर वाटत नाही कोणाला काही प्रॉब्लेम असेल. तर दुसरं सूत्र थोडंसं किचकट टाईपचं आहे आणि थोडं समजायला पण अवघड आहे. दुसरं सूत्र बघा, मी लिहिलं आहे क्लिअर लिहिलं, CPF
परतावा कर्ज म्हणजे रिफंडेबल लोन, एक रक्कमी परतफेड केल्यास व्याज काढण्याचे सूत्र. म्हणजे मी काय केलंय, माझं 36 हप्त्याचं लोन होतं, 18-20 हप्ते झाले, परंतु मला वरचे 16 हप्ते भरायचे नाही. एकदाच पैसे रक्कम जर भरून घ्यायची असेल तर मी खालचं सूत्र वापरेल. तर वसूल हप्ते, माझे वसूल झालेले किती, 20 हप्ते प्लस 1 म्हणजे 21 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आलं, 10.5. तर मित्र हे लक्षात घ्या, वसूल हप्ते प्लस 1 डिवाइड बाय 2, माझे वसूल झालेले हप्ते 20 होते, 21 झाले, 21 डिवाइड बाय 2 म्हणजे 10.5 इंटू, आता इथं पुढे इंटू मूळ रक्कम. मूळ रक्कम म्हणजे माझी जी मेन रक्कम घेतलेली आहे, मी समजा 150,000 रुपये घेतले असतील, 180,000 रुपये धरून चला, 180,000 1.80 लाख करतो, आणि प्लस बॅलेन्स रक्कम माझी 40,000 बॅलेन्स असेल तर इथं 40,000 करतो, आणि इंटू इंटू व्याजदर जो चाललाय 9.5 डिवाइड बाय. तर मित्र हे लक्षात घ्या, असं बारीक मला तर वाटत नाही कोणी एवढं बारीक सूत्र सांगितलेलं असतील, परंतु चव्हाण साहेबांनी व इतर बऱ्याचशा ग्रुपवरून मला ही पोस्ट आल्यामुळं मला हे सूत्र मांडण्याचे हे झालं, मदत झाली, आणि चव्हाण साहेबांनी पण भरपूर मदत केली, त्यांचा मी अत्यंत आभारी राहील. हे फक्त मी माझ्या ह्याच्या आपल्या समजण्यासाठी हे आकडे लिहिलेले आहेत, आणि मला नाही वाटत कोणाला काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तरी पण मी परत एकदा वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो दोन्ही पण सूत्र. हे बघा, पहिलं सूत्र आहे एकूण हप्ते व्याज काढण्याचं, ज्यांचे पूर्ण हप्ते कट झालेले आहेत इथं पण लिहिलेले आहे, पूर्ण हप्ते वसूल झाल्यानंतरचे सूत्र. म्हणजे पहिलं, पूर्ण हप्ते माझे वसूल झाले 36 च्या 36, उरलेले 2 हप्ते राहिले, तर ते कसे काढायचे, एकूण हप्ते म्हणजे माझे 36 हप्ते होते, त्याच्यात 2/2 गुणिले परत एकूण हप्ते प्लस 1 म्हणजे 36+37 इंटू हप्त्याची रक्कम किती होती, 3,600 होती, इंटू व्याजाचा दर म्हणजे सध्या जो दर चालला आहे 9.5 आहे मला वाटते, ते चेक करून घ्या सध्या किती, 8.65 मागच्या वर्षी होता, आता 9.5 आहे का बघून ते बघा, आणि डिवाइड बाय 1200. तर हे सोपं पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र मी पण ते डबल एकदा सांगतो, परतफेड म्हणजे एक रकमी परतफेड करायचं जर असेल कोणाला, अर्धे हप्ते तर पगारातनं कट होऊच द्यावं लागतात, तर त्याच्यानंतरची एक रकमी परतफेड करायचं असेल तर ते सूत्र, वसूल झालेले हप्ते म्हणजे माझे 20 हप्ते वसूल झालेले आहेत पगारातनं, प्लस 1/2 करायचं, आणि मूळ रक्कम म्हणजे माझं जे कर्ज होतं 180,000 जे काय असेल ते, प्लस अखेरचा बॅलेन्स म्हणजे माझे 16 हप्ते राहिले होते, 20 वसूल झाले 16 राहिले, म्हणजे ते बॅलेन्स इंटू जे हप्ता असेल अखेरचा बॅलेन्स इंटू व्याज दर म्हणजे 9.5 डिवाइड बाय 1200. तर मित्र हो, ह्या जो CPF रिफंडेबल लोन इंटरेस्टच्या बाबतीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला कसा वाटला, तर सदर व्हिडिओ हा मला लाईक करून कमेंट करून कळवा, आणि नक्कीच आपला ह्याचा फायदा होईल. आणि इथला खालचा प्रश्न मी थोडंसं पोर्शन मी पुसण्याचा प्रयत्न करतो, आणि ह्याचा फायदा काय, म्हणजे मी हा व्हिडिओ बनवला कशासाठी, त्याचा इफेक्ट कसा होतो ते थोडंसं इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, टिकले साहेबांचे पण आपण आभार व्यक्त करायला पाहिजे, अमरावतीचे साहेब मला आधी होते खडकीला, तर त्यांचे आभार इथं व्यक्त करतो. आणि थोडं एक नॉर्मल काय परिणाम होतो CPF लोनचा, CPF लोन जर घेतला आपण, बघा माझं लोन होतं, लोनची अमाऊंट होती बघा 5,900, फक्त 5,900 रुपये मी भरत होतो, आणि माझी 36 बाय 36 हप्ते जर झाले तर 5,900 जात होते, सॉरी 5,900 कट होते ते, पण नंतर इंटरेस्ट INT इंटरेस्ट बघा त्याचा 14,817 आसपास मला बसतो, म्हणजे ही 2017ची पोझिशन आहे, 17 किंवा 18 असेल. तर एक अभ्यास केला मी थोडा, तर मित्र हे बघा, ज्या माणसाचा 5,900 हप्ता होता त्याला व्याजाचे जे 2 हप्ते, 2 बाय 2 म्हणजे 2 हप्ते त्याचे जाणार आहेत. तर मित्र हे लक्षात घ्या, लोनचा हप्ता 5,900 होता,
36 हप्ते झाले तर 5900 कट झालेले आहेत. पण इंटरेस्टचे जे दोन हप्ते आहेत तर एक हप्ता मला 14817 आणि दुसरा परत 14817 बसणार आहे. तर मित्रांनो इथं 7 7 14 3 8 8 16 6 7 1 4 4 8 1 9 2 म्हणजे 29634 रुपये हे व्याज आहे. तर मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य ह्या व्हिडिओचा असा होता की ज्या माणसाचा हप्ता 5900 म्हणजे 6000 आसपास असताना त्याचा जर इंटरेस्ट 14000 जात असेल तर त्या पगारात ते जे 2 महिन्याचा जो लास्टचा पगार आहे ना तर मोठ्या प्रमाणावर इंटरेस्ट कट होतो. पण ह्या इंटरेस्टचा फायदा असा आहे की तो आपल्याच खात्यावर जमा होतो. CPFचा जो बॅलन्स आहे आपला तो आपल्याच खात्यावर जमा होतो, फक्त बोट जमा होत नाही. काही काही प्रश्न काही काही जणांना हा पण प्रश्न पडतो की हे बोट काय कट झाले. तर मित्र हो बोट मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं लक्षात आला 5900 जरी हप्ता असला तरी 14000 त्याचा इंटरेस्टचा पहिला हप्ता जाईल. म्हणजे जवळपास सांगण्याचा तात्पर्य काय की डबल हप्ता जातो, डबलच्याही जास्त. म्हणजे 5900 6000 आसपास होतं तर 6 2 12000 जायला पाहिजे. तर तो 14800 आसपास जातो, 14400 आसपास व्याज कमी जास्त होतो. म्हणून 14400 आसपास तर नक्कीच कट होतो. म्हणून सांगायचा तात्पर्य असा की आपला जो हप्ता असतो त्याच्या डबलपेक्षाही जास्त हप्ता हा इंटरेस्टचा जातो. आता राहतो प्रश्न बोटचा. काही काहींना ते बोट म्हणजे काय, बोर्ड ऑफ ट्रस्टी, तो बोट ऑफ बोट कशाचा अमाऊंट आहे ती आपल्या खात्यावर जमा होत नाही. 1% अमाऊंट असते ती आपल्या खात्यावर जमा होत नाही, ती बोर्ड ट्रस्टच्या खात्यात जाते. तर ती आपल्याला पेमेंट स्लिप डिडक्शनच्या कॉलममध्ये दिसते. ती कशी सदर हे ह्यानुसार आपल्याला 14000 कट झाले, 14817 असं धरून चालू कट झाले. पण इथं आपण 9.50 सध्याचं घेतलेलं आहे, इथं 10.50 करायचं, हे सूत्र मांडायचं आणि 1% इकडे वाढवायचा. मग समजा 15817 आला, 1% धरून चालू की आपण 15, मग ह्या दोघांचा जो फरक आला 1000 तो बोर्ड ऑफ ट्रस्टी म्हणजे बोट BOT, तो बोट दिसतो बघा. इंटरेस्टचा हप्ता जर BOT दिसतो, BOT जेव्हा इंटरेस्टचा हप्ता जातो तेव्हा BOT पण एक दिसायला लागतो. तर BOT कसा आकारला जातो, व्याजाचा जो दर आहे तो 1% वाढवायचा आणि जेवढा व्याजाचा दर येईल त्यात 1% वाढवून त्या दोघांचा डिफरन्स जेवढा येईल, समजा हा व्याजाचं हे पूर्ण सूत्र टाकून हे एवढं आलं, 1% वाढवला 10.50 केला हे एवढं आलं, दोघांची डिफरन्स आला 1000, तर मग 1000 माझा बोट आहे. थोडक्यात सांगायचा तात्पर्य असा की व्याजाचा दर 1% वाढवला की बोट जी अमाऊंट निघते की जी आपल्या ट्रस्टला जाते. तर तो एक नियम मी त्या आधीच्या माझ्या CPFच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता की बोट आणि व्याजाचे दोन हप्ते मी आधी पण तुम्हाला सांगितलेला आहे. पण हा जरा हप्त्याच्या बाबतीत फार मोठा आणि बऱ्याच जणांचे फोन आले म्हणून मी म्हणलं हप्ता हा मोठा असतोच, तर ते नियमानुसार तर बरोबर दिसत आहे आणि सर्वांनी सर्वांचा आपला हप्त्याचं व्याजाचं कॅल्क्युलेशन करावं अशी मी नम्र विनंती करतो. आणि याच्यावर मी सिस्टीम पण बरोबर असते असं नाही आणि ती चुकू शकते, पण आपलं लक्ष असणं हे फार गरजेचं आहे. आणि व्याज कसं आकारलं जातं ते सर्वांनी आपलं बघावं, एकदा ट्रायल मारून का होईना किंवा पेमेंटमध्ये आपलं व्याज बरोबर गेलं आहे का नाही हे आपलं काम आहे बघणं. आणि सोप्या पद्धतीनं व्याज कसं आकारलं जातं हे आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मित्र आता एक दुसरी एक गोष्ट इथं लिहितो, आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे आपण ही यूट्यूब चॅनलवर जे प्रकाशित करतोय सगळे व्हिडिओ, तर मी इथं यूट्यूब चॅनलचं माझं परत एकदा नाव लिहितो, ई यूट्यूब YOUTUBE यूट्यूबवर जाऊन E.L.A. हे जर तुम्ही टाकलं यूट्यूबवर जाऊन E.L.A. सर्चमध्ये जर टाकलं तर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतात. आणि बरेचसे व्हिडिओची माहिती मी टाकलेली आहे CPFचं, मला वाटते हा तिसरा का चौथा व्हिडिओ असणार. तर आधीचे CPFचे व्हिडिओ बघा, अतिशय व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अनावधानाने ह्या व्हिडिओमध्ये पण एखादी गोष्ट जर माझ्याकडून राहिली असेल तरी ती मला कळवावी अशी मी कळकळीची विनंती महावितरण, महापारेषण व महा जनरेशन ह्या तिन्ही कंपन्यातील कर्मचाऱ्यांना करतो. आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी विनंती करून, तरी सबस्क्रायबर फार कमी आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्रिप्शन हे फ्री असतं,
सबस्क्राईब केलं तर काही पैसे लागत नाही. त्याचा फायदा असा होतो की मी पुढे कधी पण व्हिडिओ टाकला किंवा मला काय एक दोन शब्द बोलायचे आहेत आपल्याशी तर मी बोललो तर लगेच तुम्हाला हा व्हिडिओ दिसायला लागतो. त्यामुळे सबस्क्रायबरचा तर खूप फायदा असतो. तरी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की हा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अनावधानाने ह्या व्हिडिओमध्ये माझी एखादी गोष्ट जर चुकली असेल तर तेही सांगा आणि कमेंटवर ते सांगा. एवढंच ह्या व्हिडिओचा माझं हे होतं उद्देश होता. आणि एम एस सी बीच्या सी पी एफ रिफंडेबल लोन व्याजाचे सूत्राच्या बाबतीत आपल्याला काही जर माहिती हवी असली तर कमेंट करून कळवा. तरी मी माझ्या ह्या सर्व व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला खात्री आहे की माझे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग व्याजाचे सूत्राबाबतीत स्वतःचे व्याज काढतील. एवढंच ह्या व्हिडिओचा उद्देश होता. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.